1 ऑगस्ट 2017 रोजी वर्धे जिल्ह्यातील देवळी या तालुक्यामध्ये एका नराधम बापाने स्वतःच्या मुलीवरती अत्याचार केला. या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर न्यायालयाने आज त्याचा निकाल दिलेला आहे. या निकालामध्ये या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. यापुढे जाऊन पीडित मुलीने मागणी केलेली आहे की माझ्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढे माझ्या बापाचं नाव लावू नये. निश्चितपणे या पीडित मुलीच्या या स्वाभिमानी निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते आणि आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. खरं तर बायकोच्या नावापुढे नवऱ्याचं नाव असावं, मुलीच्या नावापुढे वडिलांचं नाव असावं असं मुळात कायद्यात नाहीच. ती एक प्रथा आहे आणि प्रथेनुसार आपण ही परंपरा पाळत आलो आहे. त्याच्यामुळे पीडित मुलीचे 18 वर्ष पूर्ण झालेले नाही आहे, ती अल्पवयीन आहे. त्याच्यामुळे तिचीही मागणी मान्य करत असताना तिने डिस्ट्रिक्ट लेवलला डोमेस्टिक व्हायलन्स प्रोटेक्शन ऑफिसरच्या माध्यमातून ही मागणी करावी. तसेच त्या भागातील NGO जे आहेत ते तिला चांगल्या पद्धतीने सहकार्य करू शकतात आणि गॅझेट ऑफिसला कागदपत्रांची पूर्तता करून ती नावामध्ये तो बदल करून देऊ शकते. यामध्ये दुसरी गोष्ट, कदाचित असं वाटत असेल की नाव बदलल्यामुळे सगळे हक्क संपून जातात की काय, पण वडिलांचं नाव जरी बदललं तरी वडिलोपार्जित पद्धतीने त्याच पद्धतीने तिला तिचे हक्क मिळणार आहेत. यामध्ये तिचे हक्क अबाधित राहू शकतात, तिला तिचं संरक्षण मिळू शकतं. कायद्याच्या चौकटीतून तिला तिच्या हक्कांचं संरक्षण पूर्णपणे मिळणार आहे. त्याच्यामुळे पीडित मुलींनी केलेली ही मागणी निश्चितपणे निराश आहे. आज ती समाजासमोर आपली मागणी मांडते. तिच्या या धाडसी निर्णयाला आम्ही निश्चितपणाने पाठिंबा देतोय आणि ज्या ज्या ठिकाणी तिला मदत लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही तिच्या पाठीशी उभे राहू.